हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्रमोद आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच काय, शब्दाच्या जाती. आता नेमकं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? पार्ट ऑफ स्पीच म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जो शब्द जे काम करतोय त्याच्यानुसार त्या शब्दाला ते नाव दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपण एखादं काम करणाऱ्या व्यक्तीला ते नाव दिलेलं राहतं. जसं की डॉक्टर, पोलीस, शेतकरी, हे जे नावं दिलेले आहेत, जे ते काम करतायत त्या बेसवरती आपण त्यांना काय नावं दिलेली आहेत. त्याच पद्धतीने एखाद्या वाक्यामध्ये जे शब्द जे काम करताय त्या बेसवरती त्याला काय नावं दिलेले आहेत, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, शब्दाच्या जाती किंवा पार्ट ऑफ स्पीच म्हणू शकतो. तर याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच किती आहेत? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव, वर्ब, ऍडवर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन हे 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. तर हे आपल्याला आठही पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू बघायचा आहे. इथं काय बघणार आहे आपण? सारांश बघणार आहे. याच्यामध्ये आपण डीप बघणार नाही आहे, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये बघणार नाहीत. फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये सारांश देणार आहे किंवा नेमकं कोणत्या शब्दाचं काय रोल असणार आहे त्या वाक्यामध्ये. तर जर समजा तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच माहिती नसेल तर काय होईल? तर आता मला सांगा, हे एक वाक्य दिले तुम्हाला मी. वाक्य काय आहे? ही इज स्पीकिंग गुड का वेल? कोणतं बरोबर आहे? ही इज स्पीकिंग गुड बरोबर आहे का ही स्पीकिंग वेल बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे? ही स्पीकिंग वेल बरोबर आहे. बरं, वेल का गुड का नाही? तर गुड जे आहे हे ऍडजेक्टिव्हचं काम करतंय. काय गुड आहे ते काय? ऍडजेक्टिव्हचं काम करतंय. मग ऍडजेक्टिव्हचं काम करतंय म्हटल्याच्या नंतर कुठे यायला पाहिजे? कुठे यायला पाहिजे? हे वर्बच्या नंतर येणार नाही, हे कुठे? नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येणार आहे. मग वेल काय आहे? वेल ऍडवर्ब आहे. वेल काय आहे? ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब आहे म्हणते काय? वर्बच्या नंतर आलेलं आहे. म्हणून वाक्यामध्ये काय बरोबर आहे? ही स्पीकिंग वेल म्हणजे तो चांगलं बोलतोय. याच्यासाठी आपल्याला पार्ट ऑफ स्पीच माहिती असणं गरजेचं आहे. जर आपल्याला पार्ट ऑफ स्पीच माहिती नसेल तर आपल्याकडनं वाक्यरचना ही व्यवस्थित होणार आहे का? नाही होणार. कोणता शब्द कुठं लावायचा हे आपल्याला कळणार नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे बेसिक बघणं हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सारांश देतो. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका एकाचं सविस्तर माहिती घेऊयात. तर पहिल्यांदा बघूयात नाउन म्हणजेच काय? नाम. आता नाम आपण कशाला म्हणतो? नाउन हे कशाचं असू शकतं? नाम कशाचं असू शकतं? एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतो, एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, प्राण्याचं नाव असू शकतं, जागेचं नाव असू शकतं, एखाद्या गोष्टीचं नाव असू शकतं, एखाद्या वस्तूचं नाव असू शकतं किंवा फिलिंगचं पण नाव असू शकतं. जसं की लव, ओनर, अँगर हे काय आहेत? फिलिंग आहेत ना. ह्या राग आहे ना, हे काय? फिलिंग आहे. अँगर काय आहे? नाऊन आहे. आणि अँग्री काय आहे? वर्ब आहे. तर अशा पद्धतीच्या आपल्याला याच्यामध्ये कोणता शब्द काय काम करतोय आणि काय म्हणून काम करतोय हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. आता नाऊन आहे, नाऊनचं काय काम आहे? नाऊन आहे आपण सब्जेक्ट म्हणून यूज केला. आता पहिलं वाक्य बघूया आपण याच्यामध्ये. रवी वेंट टू पार्क विथ हिज वाईफ. रवी काय झाला? एका पार्कमध्ये गेला त्याच्या बायकोसोबत. तर याच्यामध्ये रवी हे पण नाव नाही. रवी काय? नाव नाही. वेंट काय? वर्ब आहे. टू पार्क, कुठे गेलाय तो? पार्कमध्ये गेलाय, हे पण नाव नाही. आणि वाईफ हे पण नाव नाही. याच्यामध्ये किती नाव नाहीत? रवी, पार्क आणि वाईफ हे तीन काय आहेत? नाव नाहीत. मग आता याच्यामध्ये कॉमन नाउन कोणता आहे? विषय हे काय? कॉमन नाउन काय कोणता आहे? पर्सनल नाउन कोणता आहे? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कोणता आहे? मटेरियल नाउन कोणता आहे? याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला हे पण बघायचंय, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आता सध्या आपण काय ओव्हरव्ह्यू घेतोय. तर पुढचं बघूयात. पुढं काय आहे? प्रोनाउन. आता प्रोनाउन कशासाठी यूज करतो आपण? प्रोनाउन हे काय? मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? सर्वनाम. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर काय, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द काय? प्रोनाउन आहे. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा
शब्द प्रोनाउन। आता आपण असं म्हणतो का रवि इज इन क्लास, म्हणजे रवि वर्गामध्ये आहे, रवीचे शिक्षक शिकवत आहे किंवा रवीचे शिक्षक शिकवत आहेत, रवि लिहित आहे, आपण प्रत्येक वेळेस रवि रवि म्हणतो का? आपण असं बोलतो का रोजच्या जीवनामध्ये? आपल्या नाही बोलत, आपण एकदाच म्हणणार रवि इज इन क्लास, म्हणजे रवि वर्गामध्ये आहे, त्याची शिक्षक शिकवत आहेत, तो लिहित आहे। मग आपण काय केलं? प्रत्येक वेळेस रवि रवी वापरलं का? नाही, त्याचे शिक्षक शिकवत आहेत, तो लिहित आहे, असं आपण म्हणलं। मग त्याच्या जागी काय येणार आहे? मग सर्वनाम काय आहेत? ही, शी, इट, यू, दे, हे काय आहेत? सर्वनाम आहेत। मग ह्या सर्वनामचा वापर आपण काय करतो? नावाच्या ऐवजी वापरतो, कारण की आपल्याला नाव परत परत घेण्यापेक्षा आपण नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी काय करतो? सर्वनाम वापरतो। तर आपण हे पण बघणार आहे का याच्यामध्ये, विश्लेषणामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये। तर याच्या पुढचं काय आहे? याच्या पुढे येते ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण। आता विशेषण आपण कशासाठी यूज करतो? विशेषण कशासाठी यूज करतो आपण? विशेषण आपण वापरतो एखाद्या नावाची किंवा प्रोनाऊनची, एखाद्या नाऊनची किंवा प्रोनाऊनची माहिती देण्यासाठी आपण विशेषण वापरतो। उदाहरणामध्ये बघा बरं, उदाहरणात काय? राकेश लिव्ज इन हाऊस। मी जर म्हणलं की राकेश लिव्ज इन हाऊस, याच्यामध्ये तुम्हाला माहिती काय कळली? की तो एका घरामध्ये राहतो। राकेश लिव्ज इन हाऊस नॉर्मल आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं? की राकेश एका घरामध्ये राहतो। पण जर मी तुम्हाला म्हणलं की राकेश लिव्ज इन अ ब्युटिफुल हाऊस, आता याच्यामध्ये काय? ब्युटिफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे। ब्युटिफुल काय आहे? विशेषण आहे। हे काय करत आहे? नाऊन बदल किंवा प्रोनाऊन बदल माहिती देत आहे, अधिक माहिती देत आहे। अगोदरच्या वाक्यात आपण काय म्हणलं? राकेश लिव्ज इन अ हाऊस, म्हणजे राकेश एका घरामध्ये राहतो। पण नंतर काय म्हणलं आपण? राकेश लिव्ज इन अ ब्युटिफुल हाऊस, म्हणजे एका सुंदर घरामध्ये राहतो। त्यानं काय केलं? हाऊस या नावाबद्दल थोडीशी माहिती सांगितली, त्याच्याविषयी विशेषण दिलं त्यानं की हाऊस कसं आहे हे सांगितलं। तर याच्या पुढचा प्रकार कोणता आहे? वर्ब। आता वर्ब हे सगळ्यात महत्वाचा पार्ट ऑफ अ स्पीच मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण शिकणार आहोत। तर वर्बचं काम काय आहे? वर्बचं काम आहे ऍक्शन करणे किंवा स्टेटस सांगणं, ऍक्शन करणं किंवा स्टेट सांगणं। स्टेट सांगणं म्हणजे सिच्युएशन काय आहे, कसं आहे, कोणत्या स्थितीमध्ये आहे वगैरे, असं सांगणं किंवा ऍक्शन करणं। आता अनिल गोज टू स्कूल, जर आपण वाक्यामध्ये बघितलं अनिल गोज टू स्कूल, म्हणजे अनिल काय करतो? ऍक्शन करतो। कुठे जातोय? शाळेत जातोय। याच्यावर तुम्हाला काय कळतंय? अनिल कोणते ऍक्शन करतो हे कळतंय। जर मी म्हणलं अनिल इज स्लीपिंग, आता स्लीपिंग काय आहे? स्लीपिंग हे वर्ब आहे। मग ते काय करतंय? स्टेट सांगतंय, अनिल काय करतोय ते सांगतंय। अनिलचे सध्याच्या टाइमला स्टेट काय आहे? तो झोपलेला आहे, ही त्याची काय? स्टेट आहे। म्हणजे त्याची काय कंडिशन काय आहे ते सांगत, सध्याच्या टाइमला त्याची कंडिशन काय हे सांगतंय। तर याच्यानंतरचं कोणता पार्ट आहे? याच्यानंतरचा ॲडवर्ब। ॲडवर्ब म्हणजे काय? आता आपण पहिल्यांदा याच्या अगोदर काय बघितलं? वर्ब बघितलं, म्हणजे क्रियापद बघितलं, आणि आता काय बघणार आहे? ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण। आता क्रियाविशेषण आपण कशासाठी वापरतो? क्रियाविशेषण आपण वापरतो इन्फॉर्मेशन देण्यासाठी। कशाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी? वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब। आता हे जे ॲडवर्ब आहे हे काय करतं? ऍडजेक्टिव्हची पण माहिती देतंय। ऍडवर्ब म्हणजे दुसरा ऍडवर्ब असेल त्याची पण माहिती देतंय आणि वर्बची पण माहिती देतंय। ऍडजेक्टिव्ह कशाची माहिती देत होतं? ऍडजेक्टिव्ह देत होतं नाऊन किंवा प्रोनाऊनची माहिती देत होतं। तर ऍडवर्ब कशाची माहिती देतंय? ऍडजेक्टिव्ह, वर्ब आणि दुसरा ऍडवर्ब असेल तर त्याची पण माहिती देतंय, म्हणजे अधिक माहिती भरतं त्याच्यामध्ये। वाक्यामध्ये काय करतंय? अधिक माहिती भरतंय। कसं आपण बघूया एका वाक्यामध्ये? वाक्यामध्ये काय बघू आपण? वाक्य बघा, यस्टरडे इव्हनिंग वी वॉक्ड सम वॉट स्लोली इन अ व्हेरी ब्युटिफुल गार्डन। आता वाक्य काय आहे याच्यामध्ये? वाक्याचा अर्थ काय होतं? यस्टरडे इव्हनिंग म्हणजे काल संध्याकाळी
वी वॉक्ड समवॉट स्लोली इन अ ब्यूटिफुल गार्डन, म्हणजे आम्ही एका सुंदर गार्डनमध्ये सावकाश गेलो किंवा हळूहळू गेलो. मग आता याच्यामध्ये मला सांगा बरं, कोणता शब्द कोणतं फंक्शन करतंय किंवा कोणता शब्द काय म्हणून आलेला आहे याच्यामध्ये? आता हा जो आहे यस्टरडे इव्हनिंग, हा यस्टरडे इव्हनिंग काय करतंय? वर्बचं विशेषण सांगतंय. कसं गेलो? केव्हा गेलो? काय सांगतंय? केव्हा गेलो म्हणजे वेळ सांगतंय. यस्टरडे इव्हनिंग हा काय करतोय? हा ऍडवर्ब आहे आणि हा काय करतोय? केव्हा गेलो हे सांगतोय. तर याच्यानंतरचा शब्द काय? स्लोली. कसं गेलो? काय आम्ही कसं गेलो हे सांगतोय. मग आता हा स्लोली काय आहे? ऍडवर्ब आहे. स्लो काय? ऍडजेक्टिव्ह आहे. तर स्लोली काय? ऍडवर्ब आहे. तर ऍडवर्बचं विशेषण सांगणारा दुसरा कोणता शब्द आहे का ह्याच्यामध्ये? आहे ना, समवॉट. समवॉट म्हणजे थोडं किंवा आता किती हळू गेलो? थोडं हळू गेलो याच्या असं. तर याच्यानंतर काय? समवॉट ना स्लोली हे ऍडवर्बचेच विशेषण सांगितलं आणि त्याच्यानंतर दुसरं काय? व्हेरी. आता व्हेरी काय आहे? व्हेरी हे ऍडवर्ब म्हणून आलंय पण इथं कशाचं विशेषण सांगतंय? ते ब्युटिफुल ऍडजेक्टिव्हचं विशेषण सांगतंय. तर अशा पद्धतीनं आपण कोणता शब्द कुठं कशासाठी वापरायचं हे आपल्याला बघायचंय. कळालं तुम्हाला हे? तर जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल, काही कुठल्या एखादी गोष्ट क्लिअर नसेल झाली, तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देईल त्याचं. काहीही कमेंट असू, काहीही प्रॉब्लेम असू द्यात, जर तुम्हाला याच्याविषयी काही जमत नसेल, एखादी गोष्ट समजली नसेल, तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगेल. तर याच्यानंतरचं काय? कंजक्शन. आता कंजक्शन कशासाठी वापरतो आपण? उभयानवी अव्यय. उभयानवी, उभयानयी अव्यय. तर हे कशासाठी वापरतो आपण? हे कशासाठी यूज करतो? ते आपल्याला कशाची मदत करते? सेंटेन्स जोडण्यासाठी, फ्रेज जोडण्यासाठी, नाउन जोडण्यासाठी, वर्ब जोडण्यासाठी. हे काय करते? एक फ्रेज जोडण्यासाठी, दोन फ्रेज जोडण्यासाठी, सेंटेन्स जोडण्यासाठी, वेगवेगळे सेंटेन्स असतील तर तेही जोडण्यासाठी मदत करते. म्हणजे थोडक्यात काय? दोन वाक्य, दोन वर्ब, दोन नाउन असे वेगवेगळे जोडण्यासाठी मदत करते. आपण उदाहरणामध्ये बघूयात. आता पहिलं उदाहरण बघा इथं, रवी अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स. आता याच्यामध्ये काय जोडलं त्यानं? नाउन जोडलेत. रवी काय? नाउन आहे आणि श्याम काय? नाउन आहे. हे दोघं बी काय? अँड न जोडलेत. रवी अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स, याच्यामध्ये नाउन जोडायचं काम केलंय. दुसरं वाक्य बघा, ही लर्न इंग्लिश ग्रामर सो दॅट ही मे स्पीक इंग्लिश. ही मे स्पीक इंग्लिश, त्याने इंग्लिश ग्रामर का शिकलं? कारण की तो इंग्लिश बोलू शकल म्हणून. का शिकलं? की तो इंग्लिश बोलू शकल याच्यासाठी त्यानं ग्रामर शिकलं. मग आता याच्यामध्ये काय झालंय? ही लर्न इंग्लिश ग्रामर हे एक वाक्य आहे, त्याने इंग्लिश ग्रामर शिकलं सो दॅट, कारण ही मे स्पीक इंग्लिश म्हणजे तो इंग्लिश बोलू शकल म्हणून. मग इथं सो दॅट काय आहे? हे एक कंजक्शन आहे. त्यांनी काय केलं? दोन वाक्य जोडले. तर याच्यामध्ये कंजक्शन कोणते कोणते आहेत? अँड, बट, ऑर, सो, बिकॉज, ॲज, पुन्हा सिन्स, सो दॅट, हे काय आहेत? हे कंजक्शन आहेत. तर या कंजक्शनचा वापर करून आपण काय करतो? दोन वाक्य, दोन फ्रेज, दोन नाउन, नाउन, वर्ब हे काय जोडत असतो. तर याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत प्रीपोजिशन. आता प्रीपोजिशन आपण कशासाठी यूज करतो? प्रीपोजिशन आपण हे नाउन आणि वाक्यामधल्या दुसऱ्या शब्दाचा रिलेशनशिप दाखवण्यासाठी यूज करतो. मग कधी आपण टाइमबद्दल माहिती देत असतो, कधी जागेबद्दल, तर कधी त्याच्या स्थितीबद्दल माहिती देत असतो. प्रीपोजिशन आपण वापर करून काय करतो? वाक्यामध्ये दुसऱ्या शब्दासोबत ते जे नाउन आलेलं आहे त्याची कंडिशन सांगत असतो, त्याचे रिलेशन सांगत असतो.
आता वाक्यामध्ये कसं बघताय मग, पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य काय, द बुक इज ऑन टेबल, बुक इज ऑन टेबल हे एक वाक्य आहे. मग आता बुक कुठं आहे, हे पुस्तक कुठं आहे, ऑन टेबल आहे. हे काय दाखते, हे काय दाखवते, प्लेस दाखवते, कुठं आहे ते दाखवते. आणि दुसरं वाक्य काय, वी विल मीट ऍट कॅफे ऑन मंडे. आता याच्यामध्ये दोन प्रिपोजिशन आलेत, ऍट हे पण प्रिपोजिशन आहे आणि ऑन हे पण प्रिपोजिशन आहे. एक काय दाखवते, जागा दाखवते, तर दुसरं काय दाखवते, टाइम दाखवते. म्हणजे कधी भेटणार आहेत, मंडेला भेटणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रिपोजिशन वापरू शकतो. आणि याच्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे तो इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय, केवळ प्रयोग यावे. याचा आपण वापर कशासाठी करतो, याचा लिखाणामध्ये जास्त वापर होत नाही, याचा वापर जास्तीत जास्त बोलण्यामध्ये होतो. एखादे आपल्याला आश्चर्यजनक काय वाटलं तर आपण त्याच्याबद्दल बोलतो. जर समजा आपण एखादी स्पोर्ट कार बघितली तर आपण म्हणतो ना, वा व्हॉट अ वंडरफुल कार. म्हणजे असं उद्गारवाचक बोलण्यासाठी आपण वापर करतो. जर समजा आपण एखादं काम करत असेल, काम करता करता आपल्याला जर लागलं तर आपण औच, हे आपण काय करतो, इंटरजेक्शन वापरतो. जसं की आपल्याला व्हॉट्सअपवरती आपण नेहमीच टाकत असतो हाय म्हणून. का, कारण की आपण पुढच्या जो व्यक्तीचा आहे त्याचा आपण ध्यान आपल्याकडे ओढण्यासाठी, अट्रॅक्शन करण्यासाठी. अशा पद्धतीचे आपण काय इंटरजेक्शन वापरत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रासोबत. फॅमिलीमध्ये जर कोणी दुसरे विद्यार्थी वगैरे असतील तर त्यांच्यासोबत शेअर करा. आणि याच्यावरती सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब बटनच्या समोरील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा. कारण की ज्याही वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुमचा नवीन जो व्हिडिओ अपलोड केलेला तो मिस होणार नाही. आणि इंग्लिश हे खूप खूप महत्त्वाचे, खूप खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही 12वी कम्प्लीट करताना, त्याच्यानंतर तुम्हाला ज्याही वेळेस साधा कुठल्याही जॉबला जा, तुम्ही जर इंग्लिश व्यवस्थित बोलू शकत असाल ना तर तुम्हाला पोझिशन चांगली भेटते. आत्ता कित्येक असे हे आहेत विद्यार्थी आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग केलं पण त्यांना इंग्लिशमध्ये न बोलता आल्यामुळं आज कमी सॅलरी घ्यायला लागलेत. जॉब भेटणार नाही असेतला भाग नाही आहे, पण तुम्ही जेवढी इंग्लिश चांगली बोलताल ना तेवढा पेमेंट चांगला होणार आहे, आणि तेवढं तुम्हाला चांगल्या पोझिशनला जाता पण येणार आहे. जर तुम्ही इंटरव्ह्यू जर क्रॅक करू शकत नसाल ना, आता मॅक्झिमम इंटरव्ह्यू जर तुम्ही चांगल्या कुठल्या पोस्टला जात असाल ना, तर सगळे इंटरव्ह्यू जवळपास इंग्लिशमध्येच होतात. इंग्लिशमध्येच इंग्लिश पुढं तुम्हाला काय येऊ किंवा नाही येऊ, आलं तरी चालतं, नाही आलं तरी चालतं नंतर. कारण की पुन्हा प्रत्येक कंपनीमध्ये जशी ट्रेनिंग पण दिली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला पुढं काय येणार आहे नाही येणार आहे त्याचा विषय नाही, पण तुम्हाला क्रॅक करण्यासाठी, इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी इंग्लिश येणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी इंग्लिश हे अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मग असेच प्रॅक्टिस करत राहा, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.